नागरी सुरक्षा अधिनियम 2024 ते आता 11 जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानमंडळाच्या पटलावरती त्यांनी मांडलं होतं आणि त्याला विरोध झाल्यामुळे ते त्यांनी तुर्तास मागे जरी घेतलं असलं तरी ते पुन्हा सरकार आणण्याच्या विचारात असल्याचं आम्हाला कळलं आहे. आणि हे अधिनियम हे अर्बन नक्षलाइट विरोधी बिलच्या नावाने हे असंवैधानिक आहे, नागरी हक्कांची पायमल्ली करणारे आहे. या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखे अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते जे सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या विरोधात आवाज उचलतात, जे बंद करतात, जे आंदोलन करतात, त्या लोकांना अर्बन नक्षली ठरवून त्यांचा आवाज कायमचा बंद करण्याचं षडयंत्र हे महाराष्ट्र सरकार करत आहे. आणि या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की अमित शहांनी मला हे करण्यासाठी सांगितलेलं आहे. आणि म्हणून या हिटलरवादी मानसिकतेचे मोदी आणि शहा या लोकांच्या इशाऱ्यावरती काम करणार हे राज्य सरकार, नागरी हक्कांची पायमल्ली करणार हे राज्य सरकार. आणि या सरकारने आणलेल्या या बिलाचा निषेध करण्यासाठी, तीव्र विरोध करण्यासाठी संभाजी ब्रिगेड वर्धा जिल्ह्याच्या वतीने आम्ही इथे हे साखळी आंदोलन करतोय, बेळी आंदोलन करतोय. याचं हे प्रतिकात्मक आहे, म्हणजे सरकार आमच्यासारख्या लोकांवरती अशा बेळ्या टाकू इच्छित आहे. म्हणजे आम्ही जर सरकारच्या विरोधात आवाज उचलला तर भविष्यामध्ये अशा प्रकारच्या बेळ्या टाकून सरकार आम्हाला नक्षलवादी घोषित करू शकते, आम्हाला तुरुंगात डांबू शकते. तो कायदा जर आपण नीट वाचला तर त्याच्यामध्ये, ते विधेयक जर आपण नीट वाचलं तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारे सरकारच्या विरोधात असंतोष निर्माण केल्यास, रस्ता रोको केल्यास, तोडफोड केल्यास, रेल्वे रोको केल्यास, त्या कृती सुद्धा अर्पण नक्षलाइट कृती म्हणून आम्ही गृहीत धरू शकतो. आणि जर सरकारला वाटलं की अमुक अमुक व्यक्ती, अमुक अमुक संस्था, अमुक अमुक संघटना आणि पक्ष हे नक्षलवादी कृती करत आहे असं सरकारला वाटलं, असं सरकारला वाटलं म्हणतो मी, तर सरकार त्यांना तुरुंगात टाकून त्यांची संपत्ती सुद्धा जप्त करू शकते असं या विधेयकामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून हे असंवैधानिक आहे, नागरी हक्कांची पायमल्ली करणार आहे. आम्ही याचा तीव्र निषेध म्हणून आम्ही हे बेळी आंदोलन आज वर्ध्यामध्ये इथून आम्ही याला सुरुवात केलेली आहे. आणि जर या ठिकाणी मी सांगू इच्छितो की जर महाराष्ट्र सरकारने, जर देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचा जर यानंतर सुद्धा हे विधेयक पुन्हा आणण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रभर आम्ही याच्या विरोधात तीव्र आंदोलन उभं करणार आहोत. येत्या 8 आणि 9 तारखेला वर्ध्यात सुद्धा मोठं आंदोलन आम्ही करणारच आहोत. आणि पण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्रभर या युती सरकारला, ज्या सरकारचे मुखिया एकनाथजी शिंदे आहेत, त्यांच्या सरकारला आम्ही महाराष्ट्रामध्ये सळो की पळो करून सोडणार आहे. आणि या निवडणुकीमध्ये याचे जबर फटके या सरकारला बसल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून सांगतो मुकाट्याने, हे बिल आपण आहे तसाच मागे घेतलं पाहिजे. खबरदार महाराष्ट्र सरकार, जर तुम्ही हे बिल पुढे आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवल्याशिवाय राहणार नाही.